राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे मागील अनेक आठवड्यांपासून एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत आहेत. वेळोवेळी कधी ट्विटरवरून तर कधी थेट पत्रकार परिषदांच्या माध्यमातून मलिक यांनी समीर वानखेडेंवर आरोप केलेत. आता नवाब मलिक यांनी क्रांती रेडकरच्या चॅटचा एक स्क्रीनशॉट शेअर करत समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधलाय. मलिक यांनी शेअर केलेला संवाद हा ट्विटरवरील आहे. यामध्ये एका युजरनं क्रांती रेडकरला माझ्याकडे नवाब मलिक यांचे काही फोटो असल्याचं सांगितलंय. क्रांती रेडकर मॅडम, माझ्याकडे नवाब मलिक आणि दाऊद यांचा संबंध असल्याचे पुरावे आहेत. अधिक माहितीसाठी थेट मेसेज करा असं या युजरनं म्हटलंय. त्यावर रात्री 11:15 सुमारास क्रांती रेडकरनं तुमच्याकडे काय पुरावे आहेत असा रिप्लाय केलाय. माझ्याकडे नवाब मलिक आणि दाऊद यांचा फोटो आहे असं या युजरनं म्हटलंय. त्यावर पुढच्या मिनिटातच क्रांतीनं कृपया तो फोटो पाठव, या बदल्यात तुला योग्य तो मोबदला मिळेल असा रिप्लाय केलाय. या संवादाचा स्क्रीनशॉट मलिक यांनी अरे देवा अशा कॅप्शन सहित शेअर केलाय. मात्र या ट्विट नंतर काही तासांनी क्रांतीनं ट्विट करत हा सारा प्रकार म्हणजे बनाव असल्याचं म्हणत संताप व्यक्त केलाय. नवाब मलिक यांनी जो फोटो शेअर केलाय तो एका सटायर म्हणजेच उपहासात्मक मीम्स आणि फोटो तयार करणाऱ्या अकाउंटवरील असून तो एडिटेड कंटेंट असल्याचं या अकाउंटची मालकी असणाऱ्या व्यक्तीनंच म्हटलंय. क्रांतीनं हे स्क्रीनशॉट शेअर करत हा प्रकार एवढ्या खालच्या थराला जाईल असं वाटलं नव्हतं असं म्हटलंय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.